दिंडोरी तालुक्यात दिंडोरीसह पूर्व आणि पश्चिम पट्ट्यात काल सायंकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह मुसळधार हजेरी लावल्याने विद्युत पुरवठाही बराच काळ खंडित झाला होता, त्यामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत होऊन शेती पिकांचं नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळलं आहे। नाशिक जिल्ह्यावर यंदा पाऊस चांगलाच मेहरबान झाला आहे। यंदाच्या मोसमात आतापर्यंत जिल्ह्यात 123% पाऊस झालाय। गुरुवारी 7 रोजी दिवसा अखेरपर्यंत 100%हून अधिक पाऊस झाला आणि दिंडोरी 231, पेठ 137, सुरगाणा 126, कळवण 185 इतक्या पावसाची नोंद झाली आहे। यंदाच्या मोसमात पावसाने इतरत्रही अनेक विक्रम केले। यंदा प्रथमच जुलै महिना सरासरीच्या 200% इतका पाऊस झालाय। जो गेल्या 81 वर्षांतील जुलै महिन्यात पावसाचा विक्रम आहे। तालुक्यातील नदे नाले ओसंडून वाहत असल्याने धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे तालुक्यातील 6 धरणांमधून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे। सध्या धरणांमध्ये पालखेड 89%, ओझरखेड 100%, वाघाड 100%, तिसगाव 100%, करंजवन 95.40%, पुणेगाव 96% आणि पालखेड धरणाचे 14 गेट अर्ध्या फुटानं वर केले आहे, त्यामधून 5000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती शाखा अभियंता सुदर्शन साणप यांनी दिली आहे। न्यूज 15 मराठीसाठी बापू चव्हाण, दिंडोरी, नाशिक।